संपर्क अभियानांतर्गत शिवसेने तरफे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शहरातील 951 कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलंय। शिवसंपर्क अभियान अंतर्गत 951 कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्याच्या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी, जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे, माजी जिल्हाप्रमुख दीपक गवते, अरुण चौधरी, नगरसेविका प्रतीक्षा दुबे, माजी नगरसेविका कोमल सोनार, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, प्रकाश कुलकर्णी, नगरसेवक अर्जुन मराठे, रूपसिंग पाडवी, आकाश वळवी, संजय पटेल, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, गुजर समाज पंच अध्यक्ष संजय पटेल, असोसिएशनचे प्रसाद सराफ, नाभिक समाज अध्यक्ष उमेश ठाकरे, मुस्लिम समाज पंच आसिफ शेख, मौलाना कोरोना काळात शिवसैनिक निस्वार्थपणे धावणारी स्वातंत्र्य सैनिकांची आठवण केवळ युद्ध काळात येते, मात्र शिवसैनिकांनी त्यांची आठवण केली। गरिबांना संसारोपयोगी साहित्य वाटप करणारा पक्ष मुख्यमंत्र्यांचा आहे। गोरगरिबांचे हाल कसे होतील याकडे केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे। केंद्र सरकारने कोरोना काळात केवळ व्यवसाय केला, परिणामी नागरिकांना रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनसाठी जीव धोक्यात घालून फिरावे लागले। रेमडेसिवीरचा काळा बाजार सर्वत्र झाला। काही पुढाकाऱ्यांनी एकही रेमडेसिवीर उपलब्ध करून दिली नाही, मात्र जनता ओरडायला लागल्यानंतर त्यांना शुद्ध आली, असे म्हणून तळोदा शिवसैनिक यांच्या कार्याचे कौतुक केले। शिवाय कार्यक्रमातील उपस्थिती गर्दी पाहून आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नक्की आधीच जागा होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका।